रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका। 2400 रुपयांच्या खरेदीवर चांदीचे नाणे आणि तिजोरी कूपन मोफत। ऑफर फक्त 15-20 ऑक्टोबर पर्यंत। आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे महंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळत, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, महिषाळ, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथेही सर्व मिनी स्टोअर्स मध्ये ही ऑफर सुरू। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। केंद्र व राज्य सरकार विरोधात वंचित बहुजन आघाडीची सांगली जिल्हा अधिकारी कार्यालय समोर तीव्र निदर्शने। वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्याच्या वतीने केंद्र सरकारने ओबीसीची जातनिहाय राष्ट्रीय जनगणना करावी तसेच भटके विमुक्तांच्या पदोन्नती आरक्षण विरोधी सुप्रीम कोर्टात दाखल केलेलं प्रतिज्ञापत्र महाविकास आघाडी सरकारने मागे घ्यावे या मागणीकरिता आज 22 ऑक्टोबर 2021 रोजी सांगली जिल्हा अधिकारी कार्यालय समोर तीव्र निदर्शने करण्यात आली। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ओबीसींची राष्ट्रीय जनगणना करण्यात आलेली नाही। देशाच्या अर्थसंकल्पात ओबीसींसाठी स्वतंत्र तरतूद करण्यासाठी ओबीसींची जातनिहाय जनगणना करणं आवश्यक आहे। 50% पेक्षा जास्त अधिक लोकसंख्या असलेल्या ओबीसी समूहाच्या विकासाच्या योजना आखण्यासाठी ओबीसींच्या जनगणनेची नितांत आवश्यकता आहे। सुप्रीम कोर्टाने ओबीसींचा एम्पिरिकल डेटा मागितला असून केंद्र सरकारने डेटा देण्यास नकार दिला आहे, त्यामुळे प्रदीर्घ लढ्यानंतर मिळालेले ओबीसी आरक्षण आज धोक्यात आला आहे। ओबीसींचे सर्व क्षेत्रातील आरक्षण वाचवायचे असेल तर राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेतून निर्माण झालेला डेटा उपलब्ध होणं आवश्यक आहे। त्याशिवाय ओबीसी आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात सुटणार नाही, त्यामुळे केंद्र सरकारने आपल्या भूमिकेचा फेरविचार केला पाहिजे। महाविकास आघाडी सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केलेले प्रतिज्ञापत्र भटक्या विमुक्त समाजावर अन्याय करणारे आहे, तरी तात्काळ अन्याय करणारे प्रतिज्ञापत्र मागे घ्यावे अशी मागणी करण्यात आली। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही आंदोलन करत आहोत। आमच्या विशिष्ट प्रमुख मागण्या या आहेत, केंद्राचं जे भाजप सरकार आहे ते ओबीसीची जातीय जनगणना करणार नाही असे प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील जे महाविकास आघाडी सरकार आहे त्यांनी भटके समाजाची पदोन्नतीचं आरक्षण हे असंवैधानिक आहे असं प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टात दाखल केलेलं आहे। सर्वप्रथम आम्ही त्यांचा धिक्कार आणि निषेध व्यक्त करतो। वंचित बहुजन आघाडी या भटके वंचित घटकांना न्याय देण्यासाठी सर्व प्रयत्न करील। रस्त्यावर प्रकाश दादा बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वातून या सर्व समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी अख्ख्या महाराष्ट्रभरात आणि येणाऱ्या काळात संपूर्ण देशभरात करणार आहे अशी आमची या निवेदनाद्वारे मागणी आहे। या सर्वसामान्य जनतेला ही दोन्ही सरकार एक दुसऱ्याच्या विरोधात फक्त राजकारण करत आहेत। दोन्हीच्या अधिकारातला कुठलाही निर्णय जनतेच्या हितातून दोन्ही पक्ष आणि दोन्ही सत्ताधारी घेत नसल्याचं आम्हाला निदर्शनात येत आहे। त्यामुळं यांचा न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी हे सक्षम पर्याय लोकांसमोर आहे आज असे आम्ही आवाहन करतो। केंद्रातील भाजप सरकार व राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत अशी टीकाही यावेळी त्यांनी केली। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सांगली दक्षिण जिल्हा अध्यक्ष महावीर कांबळे, जिल्हा महासचिव उमर फारूक ककमरी, उपाध्यक्ष चंद्रकांत खरात, जिल्हा संघटक संजय कांबळे, सहसचिव अनिल मोरे, वसंत भोसले, अनिल अंकलखोपे, परशुराम कुदळे, किशोर आढाव, निखिल कोलब, पवन वाघमारे, सिद्धार्थ कोलब, सर्जराव सावंत, हिरामन भगत, सतीश शिकलगार, सचिन कोलब, अक्षय कोलब, अनिल कांबळे, गौतम जांभलेकर, असलम मुल्ला, सदानंद नागावकर, ऋषिकेश माने आदी उपस्थित होते। महानगर न्यूज साठी सांगलीहून आदी माने।